राम मंडळी द लॉगर यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. आज परत मी रानात आलो. आता म्हणजे मागच्या व्हिडिओमध्येच रानात होतो. आता हे आमचं दुसरं शेत आहे. हे बघा हे बघा, हे गोट म्हणते त्याला. हे गोट लावलेलं आहे कांद्याचं, म्हणजे वरते आलं ना त्याला कांदे येतात. कांद्यापासून हे गोट तयार करतात. वरते त्याला बी येतं, ते बी आपल्याला पासून परत मग त्याचा उपयोग कांदे लागवडीसाठी होतो. हे बघा असं येईल गोट आहे. हे बघा जो कांदा लावलेला आहे आणि इकडे कांदा पेरलेला आहे. पेरणे आणि लावण्यामध्ये फरक आहे. हा पेरला आहे म्हणजे ट्रॅक्टरने पेरलेला आहे, आणि हा लावला आहे म्हणजे याला रोप लावा लागतं. आधी 2-3 महिन्याचं रोप झाल्यानंतर मग अशा प्रकारे कांदा लावतात, आणि बी असतं ते डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये टाकून पेरलं जातं. हे बघा हे बघा इथं का हे आत्ताशी उगवलं आहेत कसं असं. हे बघा इथं इकडं लावलेलं आहे कांदा. इकडं कांदा लावला आहे आणि इकडं कांदा पेरलेला आहे. हा का इथं बघा तिकडं कांदाच पेरलेला आहे. इकडं पण बघा पेरलेला कांदा आहे अशा प्रकारे. ते बघा मिरच्या वाळू घातलेल्या आहेत. ते आमच्याच रानातले मिरचे आहेत आमच्याच आहे. हे बघा ते आंब्याचं झाड आमच्याच आहे मोठे. ते तुला काही मोहर नाही आला आणखीन. मागच्या वर्षी पण माव तेवढे नव्हतं आलं मोह आंब्या झाडाला. हे बघा हे बघा इकडं गोट गोट लावलेलं आहे. मागच्या व्हिडिओत म्हणल्याप्रमाणे पुण्याला जायचं होतं पण नाही गेलं. म्हणजे रानात आले तर आता इथंच दाखवते असं प्रकारे आहे. हे बघा कांदा कांदाच आहे बघ. तिकडं वरती एक रान आहे, तिकडं ऊस लावलेला आहे. तिकडं पण कांदा आहे. इकडं इकडं पण कांदा आहे. कांदाच कांदा आहे. कांद्याचा इस्त नाही बघा. सीताफळाचं झाड आमची म्हैस. म्हैस आमची म्हैस व्हिडिओ एक व्हिडिओ करतोय. गाय आमच्या चुलते आमचे आमचं शेड आहे. लसूण लावलेलं आहे. लसूण सेम कांदेवाने दिसतंय पण ते लसूण आहे. मिरच्या सगळ्या मिरच्या मिरच्या लसूण सगळं लसूण कांदे म्हणजे दिसते पण लसूण आहे. इकडं घास आहे गायांसाठी. आमचं इकडं मिरच्या, इकडं कांदा पेटलेला, तिकडं पण कांदा लावलेला, ते पण आपलं जावर. बघा मिरच्या मिरच्या शेजारी लगेच घास लावलेला आहे. इकडं कांदा पेरला आहे, गोट लावलेलं आहे. बघा अशा प्रकारे आमचं शेत आहे. शेत तुम्ही राहण म्हणा शेत म्हणा, आम्ही राहणच म्हणतो. शेत म्हणते काही जण शेतकरी, आम्ही राहण पण म्हणतो आणि शेत म्हणतो. शक्यतो राहणातच चाललो आहे आलो आहे असंच म्हणतो. बघा ऊस तोडीवाली टोळी आलेली इकडे. ऊसाचा सीझन आहे ना, ऊस तोडण्याचा सीझन चाललेला आहे म्हणून ऊसाची टोळी आलेली इकडं. बघा ऊस टोळी
इथं चारी कॅनल गेलेलं आहे आमच्या गावातून, आणि चारी म्हणजे चारी शेजारी आमचं राणी इथं असं दिसतंय. रान मस्त वाटतंय रानात तुम्ही.